पारोळा तालुक्यातील टोळे येथे 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून हत्या केल्याची घटना घडली होती। आज त्या पीडित तरुणीच्या परिवाराला न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ टोळी गावातील घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। तसेच पारोळा तालुक्यातील टोळी येथे बलात्काराच्या घटनेत मृत्यू झालेल्या नीलिमा सावंत हिला न्याय मिळावा व या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याची मागणी देखील करण्यात आली। अमानुषपणे मानवतेला काळीमा फासणाऱ्या तसेच बलात्कार करून ठार मारणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित तरुणीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। आलेल्या 20 वर्षीय निलिमा संजय सावंत या तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारण्याच्या घटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा धुळेच्या वतीने निश्चित करण्यात येत आहे। अशा घटनेमुळे समाजात महिलेला व मुलींना भीती व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्याचारी शारीच्या निराधामाच्या विरोधात तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून निराधामांना फासावर लटकावे अशी विनंती करते व मागणी करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेतर्फे। जय हिंद जय गुरु। कारण ह्याच्यामधून जो विद्यार्थी जातो तो सरळ शासनामध्ये जातो आणि शासन ही आपल्या सिस्टीमची आपल्या समाजाची बॅकबोन आहे, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर काम करणं मला प्रामुख्याने गरज वाटते। त्यानंतर विद्यार्थी पण कुठला ग्रामीण भागातला हा विद्यार्थी येतो शेतकरी कुटुंबातून, तो शेती सोडून किंवा शेतीला दुर्लक्ष करतो, त्याचं दुर्लक्ष होतं, ते इच्छेने होतं अनिच्छेने होतं, कारण त्याला त्याचा गाव सोडून पुण्यासारख्या ठिकाणी यावं लागतं। त्याच्यामुळे एकतर ह्या विद्यार्थ्यांची शेतीची नाळ तुटली जाते, तर ह्या सगळ्या सुविधा आपण त्यांना तिथे पुरवल्या तर ही मुलं शेती आणि शिक्षण एकत्रितपणे घेऊ शकतील आणि जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतील, जास्तीत जास्त चांगलं यश घेऊ शकतील असं मला वाटतं। त्यानंतर शिक्षकांचे काही मुद्दे आहेत जे मी आत्ता बोलले, त्याच्यामध्ये आत्ताचा मुद्दा आहे विना अनुदानित शिक्षकांचा मुद्दा। त्यांचं अनुदान खूप वर्षापासून रखडलं आहे, तिथे काही शिक्षकांनी आत्महत्या केल्यात, तर एक सोल्युशन म्हणून मी सुचवू शकते कंपन्यांचे जे CSR फंड असतात त्याच्यामधून जर सरकारने थोडंसं काही व्यवस्थितपणे समजावून थोडंसं समन्वय साधून त्या फंडातून जर ह्या शिक्षकांकडे थोडंसं लक्ष दिलं आणि त्यांना काही निधी उपलब्ध करून दिला तर ते सर्वांच्या हिताचं राहील असं मला वाटतं।